जनक छत्रपति राजर्षि शाहू महाराज हाँ बोला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे राजमाता जिजाऊ माता अहिल्या माता रमाई या सर्व विचारांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्रपणे अभिवादन करतो। आज नांदगाव या शहरामध्ये राष्ट्रमाता अहिल्या मातेचा पुतळा बसवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि समस्त धनगर समाज बांधवांच्या वतीनं नांदगाव नगर परिषदेवरती आपण घोर बचाव आंदोलन आयोजित केलेलं आहे। या मोर्चासाठी उपस्थित असलेले नाशिक पूर्वचे प्रभारी डॉक्टर नितीन सोनवणे, औरंगाबादवरून आलेले औरंगाबादचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते प्रभाकर बकले मामा, वंचितचे नाशिक पूर्वचे नेते भारतभाऊ मजदे, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आमच्या मन्नोरच्या महिला पदाधिकारी आम्रपालीताई निकम ज्यांनी या मोर्चाचं आयोजन केलं, असे तालुक्याचे अध्यक्ष आणि धनगर समाजाचे नेते बाळासाहेब बोरकर, आदिवासी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष अनिल भाऊ जाधव, उपस्थित सर्व पदाधिकारी माता भगिनी आणि बंधूंनो, प्रचंड ऊन आहे, या उन्हामध्ये आपण आमची जी अस्मिता आहे बहुजन समाजाची ती अस्मितेच्या प्रती आपण या ठिकाणी नगर परिषदेच्या दारासमोर येऊन या नगर परिषदेला झोपल्याचं सोंग घेतलेलं आहे। जे नगर प्रशासन आहे नगर परिषदेमधलं यांना जागा करण्याचं काम करतोय। अहिल्याबाईंचा पुतळा नगर परिषदेमध्ये बसवला गेला पाहिजे, याच्यासाठी आपण सर्वजण या नगर परिषदेच्या कार्यालयासमोर आलेलो। मोर्चाला सुरुवात झाली जिथं अहिल्याबाईंचं स्मारक आहे त्या स्मारकापासून सुरुवात झाली। आता आमच्या मित्रांनी सांगितलं की स्मारकाची काय दुर्दशा, आज मोर्चा होता इथल्या शिवांना माहिती आहे, इथल्या प्रशासनाला माहिती आहे, तरी देखील त्या स्मारकाची स्वच्छता केली नाही आणि म्हणून या गलथान नगरपालिका प्रशासनाचा मी जाहीर धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो। या नगर परिषदेमधल्या सगळ्या प्रशासनाला लाजा वाटायला पाहिजे होत्या, परंतु ही स्वच्छता झाली नाही। मी अहमदनगरहून आलेलो आहे, ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मस्थान चोंडी आहे, प्रत्येक वर्षी अहिल्याबाईंना वंदन करण्यासाठी अभिवादन करण्यासाठी आम्ही चोंडीला जातो। हे आंदोलन झाल्यानंतर अध्यक्ष बाळासाहेबांनी फोन केला आणि सांगितलं नांदगावच्या आंदोलनाचं नेतृत्व करायला तुम्हाला जायचं। मला आनंद वाटला की ज्या ठिकाणी राजमाता अहिल्याबाईंचं जन्मस्थान आहे तिथून मला नांदगाव या ठिकाणी अहिल्याबाईंचा पुतळा बसवायचा आणि त्याच्या आंदोलनासाठी जावं लागतंय, याचा मनस्वी आनंद झाला। आपण सर्वजण अहिल्याबाई होळकरांचे आपण अनुयायी आहोत, मागणी करतोय। तर मित्रांनो, आताच कुणीतरी सांगितलंय की या विधानसभा क्षेत्रामध्ये 45,000 मतदान हे धनगर समाजाचं आहे। मी आल्यानंतर विचारलं आमदार कोणाचा आहे, आमदाराचं नाव काय आहे, जेव्हा आमदाराचं नाव समजलं तेव्हा इथला जो आमदार आहे तो आमदार खोक्यावाला आमदार आहे, बरोबर आहे ना। तुमची मतं घेतली तिकडे जाऊन खोका घेतला, उद्धव ठाकरेंना सोडलं आणि शिवसेने बरोबर गेला, बरोबर आहे ना। मतं तुमची घ्यायची, आता कुणीतरी सांगितलं की जर अहिल्याबाईचा पुतळा नाही बसवला तर आताचे जे विद्यमान आमदार आहे तुम्हाला घरी बसू, अरे याच्याकडनं या खोक्यावाद्याकडनं काय अपेक्षा करतात। धनगर समाज एकत्रित व्हा, बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला आमदार करतील, धनगर समाज आपल्या कशाला याच्या मागे लागतात, तुमची मतं घ्यायची वरती जाऊन तर जोड्या करायच्या आणि खोक्याचा सौदा करायचा। ज्या पक्षाने निवडून दिलं, ज्या पक्षाने आमदार केलं त्याला टांग मारायचा,
अरे 45,000 जर धनगर समाजाचं मतदान असेल तर तयारीला लागा। बाळासाहेबांनी विचार केलाय की नांदगाव विधानसभा क्षेत्रामधून पुढच्या काळामध्ये 2024 ला धनगर समाजाचा आमदार निवडून द्यायचा। धनगर समाजाचा जर आमदार झाला याच्या त्याच्या दारात जायची गरज नाहीये। तुमचा आमदार परवानगी घ्यायची गरज नाहीये। अहिल्याबाई होळकरांचा पुत्रा ज्या दिवशी धनगर समाजाचा आमदार होईल त्या दिवशी तो पुत्रा बसला जाईल। मग या नगरपालिका प्रशासनाची काय हिम्मत आहे? आपण उडत आहोत। शिव कुणातरी मजा मारायला गेलाय। जर धनगर समाजाचा आमदार असता तर आपल्या आमदाराच्या पेकाटात लाटा घालून आपल्या समोर उभा केला असता आणि विचारलं असतं का स्वच्छता केली नाही। तसाला आपला प्रतिनिधी आपला नाहीये, आपला आमदार नाहीये। आपले डोके ठिकाणावरती आले पाहिजे की आपला वापर कोण करून घेतय, आपला वापर कोण करतो, आपली मतं कोण खातोय। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकमेव नेतृत्व या भारतामध्ये की त्यांना इथल्या धनगराचा इथल्या माळ्याचा साळ्याचा कोळ्याचा भिलाचा ठाकराचा पाडद्याचा कैकड्याचा मदाराचा गरीब बसण्याचा आमदार करायचा आहे असं स्वप्न कोणी पवार बघत ना फडणवीस बघत, फक्त बाळासाहेब आंबेडकर ते स्वप्न बघतात। दुसरा लोकसभेच्या निवडणुकीला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रभाकर बकले मामा धनगर समाजाचे आहेत। त्याने सांगितलं महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटी धनगर आहे। अरे 2.5 कोटी आहे तर एखादी तरी लोकसभेला जागा द्यायला पाहिजे की नाही? राष्ट्रवादीवाल्यांनी मतं चालतात आमची, एखादी जागा काँग्रेसवाल्यांनी, एखादी जागा भाजपवाल्यांनी, एकही जागा दिली नाही। 2.5 कोटी ज्या समाजाची ज्या जातीची लोक मतदार संख्या आहे एकही लोकसभेची जागा नाही। हिंमत केली बाळासाहेब आंबेडकरांनी, सांगलीमधून गोपीचंद पडळकरला उमेदवारी दिली आणि 3.5 लाख मतं गोपीचंद पडळकरच्या तिजोरीमध्ये टाकली, पेटीमध्ये टाकली। कुणाची हिंमत आहे? ते पण निश्चयाने राहिले नाही बाळासाहेब आंबेडकर बरोबर। आमचे नेते आमच्या बरोबर येतात, भांडवल करतात, आरक्षण मिळालं पाहिजे, लढाऊबा करतात। आता तर आमदार झाला गोपीचंद पडळकर, अरे बाबा तिथे जाऊन का गप बसला होता? महादेव जामकर मंत्री होते, काम गप बसले? आपण विचारणार आहोत की आमच्या नेत्यांना की येतात आरक्षणाचा मुद्दा करतात आणि इकडे गेल्यानंतर सत्ता भेटल्यानंतर तुम्ही समाजाच्या पदरामध्ये काही टाकत नाही। आणि माझी विनंती आहे पुढच्या काळामध्ये जातीचा नेता बघू नका। आपल्याला नेता मिळालाय, बहुजन समाजाला नेता मिळालाय, गरीब समाजाला नेता मिळालाय, त्या वंचितांना शोषितांना उपेक्षितांना नेता मिळालाय। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एकट्याला सत्य जायचं नाही आहे, तर मी बकले सारख्यांना सत्य घेऊन जाईन, बोरकर सारख्यांना सत्यमध्ये घेऊन जाईन, अनिल जाधव आमच्या भिल्ल समाजाचा पदाधिकारी आहे त्याला सत्तेमध्ये घेऊन जाईन। ही भूमिका बाळासाहेबांची आहे। आमचा इतिहास हा देश लढवण्यासाठीचा आहे। इंग्रजांबरोबर आम्ही 2 हाताच्या लढाया केल्यात, इंग्रजांना घालून देण्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे। आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं, घराघरावरती तुळशीपत्र ठेवलंय, राष्ट्रमाता जिजाऊच्या हातामध्ये महादेवाची पिंड बनवली, इथल्या आर्थिक इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं अहिल्या मातेला महादेवाची पिंड हातामध्ये दिली आणि देवी करून टाकलं। अरे महादेवाची पिंड तर असेलच, हातामध्ये तलवार होती अहिल्याबाई होळकरांची की तलवार आम्हाला लढायला शिकवते, जी तलवार आम्हाला प्रेरणा घेतली त्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढायला। आम्ही ठिकाणावरती येणार आहोत की नाही? आम्ही लढलो, आमची काय अवस्था आहे सध्याला? आणि जे लढले नाही, ज्यांनी माफी मागितली, जे पाया पडले, मुजरे केले इंग्रजांना, ते सत्य नसले। आमचे कवी एका ठिकाणी म्हणतात की कबीराचा गोह आहे, खूप सुंदर गोह आहे मित्रांनो, तो त्याने सांगितलंय पतिव्रता मरे भुकी पेढे खाय शिनार, अशी परिस्थिती या देशामध्ये आहे। म्हणजे त्या दोह्यामध्ये इतकं चित्रण स्पष्ट केलंय, इथलं चित्रण कबीराने ते चित्रण स्पष्ट केलं आहे। तशी परिस्थिती या देशामध्ये आहे, तशी परिस्थिती या राज्यामध्ये आहे। आता किती दिवस आंदोलन करणार आहोत? आता आम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे। आमची माणसं सत्यामध्ये गेली पाहिजेत। हा निर्णय जोपर्यंत आम्ही घेणार नाही तोपर्यंत तुमचे आमचे प्रश्न सुटणार नाही। आणि पुढच्या काळामध्ये मी धनगर समाज बांधवाला विनंती करेल की बांधवांनो आता
इधर पुढे निर्णय घेतला पाहिजे आपला मित्र कोण आणि आपला शत्रू कोण. इतला जो आमदार आहे कांदे नावाचा त्याला आज इथून ठणकावून सांगा या नगर परिषदेच्या कार्यालयाच्या समोर इथून निश्चित इशारा द्या की इधनपूरच्या काळामध्ये बाबा रे 35-40 हजार मतदार धनगर समाजाचा आहे आमच्या मताचा वापर केला आता आमच्या वस्त्यांवरती आमच्या दारामध्ये सुद्धा तुला येऊ देणार नाही कारण तू अहिल्याबाईंच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये कधीच विचार केला नाहीये. आमची मतं जर लागत असतील तर मग अहिल्याबाई होळकरांचा पुतळा का नाही बसवला. मला तर अशी माहिती मिळाली पुतळा पण आणून ठेवलेला आहे. आणून ठेवलाय का पुतळा? आणून ठेवलाय का पुतळा? आणून ठेवलाय ना. अरे बाबा मग कधी बसवणार आहे? शासनाची परवानगी आलेली मला समजली मग कुणाची वाट बघताय? निवडणुकीची निवडणुकी आल्या की पुतळा बसवायचा मग धनगरांना सांगायचं की आम्ही पुतळा बसवला द्या मत आम्हाला याच्यासाठी का? अरे एवढे मी एकटा आहे का धनगर? तुम्ही तसं सांगितलंय तुम्ही आमच्या मनावरती बिंबवलंय. मेंढ्यामध्ये धनगरामध्ये काय फरक नाही बरे पण लक्षात ठेवा हा मेंढपाळ धनगर आदरणीय बाळासाहेबांच्या सोबत येत आहे. आदरणीय बाळासाहेब यांच्या सोबत आहेत आता तुम्हाला पसणार नाही. आम्ही बाळासाहेबांच्या सोबत निघालो आता आम्हाला गंडवायला आता तुम्हाला जमणार नाहीये. तुम्ही आम्हाला गंडू शकत नाहीये. अहिल्याबाईंचा इतिहास आमच्या समोर आहे आणि त्याच्यामुळे इथल्या नगरपालिकेचा जाहीर धिक्कार व्यक्त करतो. इथल्या लोकप्रतिनिधीचा जाहीर धिक्कार करतो इथल्या आमदाराचा आणि त्यांना इशारा देतो. बाळासाहेबांनी जे मला सांगितलं ते जर महिनाभराच्या आतमध्ये जर अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसला नाही तर बाळासाहेब म्हटले मी स्वतः नांदगाव शहरामध्ये येऊ तिथं तो पुतळा बसवल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब काय म्हणाले जर एक महिन्याच्या आतमध्ये इथल्या ज्या खोके आमदारांनी जे खोके घेऊन सुरत मार्ग गुवाहाटीला गेलेत त्यांना या आंदोलनाच्या निमित्तानं बाळासाहेब आंबेडकरांचा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे त्यांचा आदेश घेऊन या ठिकाणी आलोय त्यांचा निरोप घेऊन आलोय. खोके आमदारांना सांगतोय बाळासाहेब म्हणाले एक महिन्याच्या आतमध्ये जर अहिल्याबाईंचा पुतळा बसला नाही तर मी स्वतः नांदगाव शहरामध्ये येणार. वंचित बहुजन आघाडीच्या आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना राज्यभरातल्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्यांना घेऊन येणार आणि नांदगावमध्ये अहिल्याबाईंचा पुतळा बसवणार. आता खूप झाला तुमचा कवीराने सांगितल्याप्रमाणे मला आठवत होता तो दोहा. परिस्थिती अशी आहे गांडू भडवे रण चले गांडू भडवे रण चले मर्दों के बेहाल गांडू भडवे रण चले सुरत मार्गे गुवाहाटी गोवा मार्गे पुणे महाराष्ट्रात मुंबई गांडू भडवे रण चले मर्दों के बेहाल भूखी मरे पतिव्रता पेढे खाय सिनाल. अशातला हा तुमच्या भागातला आमदार पेढे खाणारा तुमच्या आमच्या जीवावरती जाणारा एक महिन्याच्या आतमध्ये जर अहिल्याबाईंचा पुतळा बसला नाही आदरणीय बाळासाहेब स्वतः इथं येतील आणि आपण सर्वजण ताकदीने आजच कामाला लागा अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसूया एवढ्या ज्या प्रसंगी बोलतो. समस्त जे उपस्थित स्वाभिमानी धनगर समाजाचे बांधव आहेत त्यांना मनापासून या ठिकाणी जयमेन त्यांना जयमानलार करतो आणि भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. नगरपालिका प्रशासनाचा आणि विद्यमान आमदाराचा जय धिक्कार व्यक्त करतो आणि थांबतो. जयमेन जय सुडा जय मल्ला आले का शिवा आले का.